नमस्कार मित्रांनो, आज आपण स्कीम नंबर 288 आणि 289 मोगरपाडा ठाणे या लोकेशनबद्दलचे सर्व डिटेल्स घेणार आहोत. हा व्हिडिओ खूप शॉर्ट असणार आहे, त्याचं कारण तुम्हाला कळेलच. ठीक आहे, तर मित्रांनो, हे जे स्कीम नंबर आहे 288 289 हे सेक्शन बी अंडरगत येतं आणि याचं लोकेशन माढ्याने दिलेलं आहे मोगरपाडा ठाणे म्हणून. ठीक आहे, आता तुम्ही जर या बुकलेटमध्ये गेलात ना, ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता 288 आणि 289. ठीक आहे, इथे फक्त लोकेशन दिलेलं आहे मोगरपाडा ठाणे म्हणून आणि LIG आणि EWS मध्ये एक एकच फ्लॅट दिलेले आहे तिकडे. ठीक आहे, आणि जर तुम्ही जर इकडे बघाल तर इकडे काही रेरा नंबर नाही आहे किंवा एक्झॅक्ट हे कुठल्या बिल्डिंगमध्ये असणार आहे काही, याचं काहीच डिटेल्स दिलेले नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे जरा फाईंड आउट करणं डिफिकल्ट होतं. इवन मी दुसऱ्या बुकलेटमध्येही चेक केलं. ठीक आहे, इकडे बघा 288 289 फक्त इथे लेआउट दिलेलं आहे त्यांनी प्लॅन, पण बाकी सगळे काही डिटेल्स इकडे दिलेले नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. तर एवढंच फक्त एकच ही इमेज आहे. ठीक आहे, तर मी काल थोडंसं बघत होतो इंटरनेटवर, तर मला शेवटी ही इमेज सापडली आहे, मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हे जे आहे ना, हे एक्झॅक्टली सेम आहे माडाच्या बुकलेटमध्ये. हा जो आहे आणि हे बघा, हे सगळं हा सगळा प्लॅन पूर्ण सेम आहे. ठीक आहे, तर हे जे आहे ना मित्रांनो, हे 288 आणि 289 हे पुराणिक सिटी रिझर्व आहे ना, ते सेमच आहे. ठीक आहे, 288 289 हे पुराणिक सिटी रिझर्व त्याच्यामध्येच येणार आहे. ही जी बिल्डिंग आहे ती T1 आहे, टॉवर T1, ती ही माडासाठी डेडिकेटेड बनलेली आहे आणि हे जे बाकी सगळे टॉवर्स आहेत ते पुराणिक सिटी रिझर्वचे असणार आहेत. ठीक आहे, तर मी आय बटनमध्ये पुराणिक सिटी रिझर्वचा आधी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे वेगळा आधीच्या स्कीमसाठी, तर तो नक्की जाऊन चेक करा, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे डिटेल्स आहेत, हे बघा, हे एक्झॅक्टली मॅच होतं. इथे त्यांनी लिहिलेलं आहे T1 बिल्डिंग म्हाडाची, इथे मी तिकडे T1 सेपरेट बिल्डिंग असणार आहे म्हाडाची. ठीक आहे, थोडंसं अजून माहिती घेऊया आपण प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे, तर जसं मी सांगितलं तुम्हाला, हे 288 आणि 289 सुद्धा पुराणिक सिटी रिझर्व मोगरपाडा ठाणे इकडे येणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आता दोन फ्लॅट्स दिलेत फक्त. ठीक आहे, एक फ्लॅट आहे LIG आणि एक आहे EWS. तर जी 288 आहे ती LIG आहे, 289 आहे ती EWS आहे. ठीक आहे, आणि LIG साठी कार्पेट दिलेलं आहे त्यांनी 350 आणि EWS साठी कमी दिलेलं आहे 306. ठीक आहे, सिमिलरली किंमतही वेगळ्या आहेत. LIG साठी त्यांनी दिलेले जवळजवळ 11.5 लाख आणि EWS साठी त्यांनी दिलेली आहे जवळजवळ 10 लाख. ठीक आहे, आता इकडे जसं मी तुम्हाला सांगितलं, हे असे वेगवेगळे टॉवर आहेत आणि टॉवर T1 जो आहे तो म्हाडाचा आहे. ठीक आहे, तर त्याचं आता काम फक्त 3 महिन्यापर्यंत चालेल. तुम्ही आय बटनमध्ये व्हिडिओ बघून घ्या, तर मला वाटत नाही ते डिसेंबरपर्यंत पोझिशन होईल, त्याचं नेक्स्ट वर्षीच जाईल पूर्ण काम संपेपर्यंत. आणि या लोकेशनला हे सगळे त्यांनी फ्लॅट नंबर्स दिलेले. तर इथे बघा, तुम्ही बघा, पुराणिक सिटी रिझर्व T1 इकडे या ज्या लोकेशनला मी व्हिजिट दिलेलं तिकडे हे सगळे मेन्शन केलेले आहेत. आणि इकडे दोन टाईपचे रूम दिलेले, 1 BHK आणि 1 RK. ठीक आहे, आता एक्झॅक्टली माहीत नाही कुठल्या स्कीम कोडला 1 BHK मिळेल किंवा कुठल्या स्कीम कोडला 189 मिळेल किंवा एरिया वाईज कसं मिळेल काही सांगता येत नाही. ठीक आहे, तर ती क्लॅरिटी सध्या नाही आहे. तर ही माहिती मित्रांनो तुमच्यासाठी. ठीक आहे, तर 288 289 हे पुराणिक सिटी रिझर्वच आहे. आय बटनमध्ये व्हिडिओ जाऊन चेक करा, बाकी काही क्वेश्चन असतील तर विचारा. धन्यवाद, आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.